नमस्कार, आज आपण रवा बेसनचे आप्पे कसे बनवायचे, चटपटा नाश्ता रेसिपी ती पाहूया. बघा, अशा प्रकारचे जर तुम्हाला आप्पे बनवायचे असतील तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ न स्किप करता सविस्तर बघावा लागेल. जर तुम्हाला असे आप्पे बनवायचे असतील तर ह्याची रेसिपीही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही पाहू शकता. आणि अगदी 15 मिनिटाचा व्हिडिओ मी 4 मिनिटाचा बनवलेला आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक सर्वप्रथम एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही बारीकही घेऊ शकता आणि मोठाही घेऊ शकता. 1/2 कप बेसन घेतलेला आहे. 1 कांदा घेतलेला आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे, बारीक स कापून घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची कमी तिखटाची आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. आणि मीठ हळद घेतलेलं आहे अगदी चिमूटभर एवढी. मीठ स्वादानुसार घालायचं आहे. आणि 1 कप दही फेटून घालायचं आहे. व्यवस्थित असं फेटायचं आहे आणि घालायचं आहे. आता ह्यामध्ये व्यवस्थित असं जसं जितकं जातं पाणी तसं पाणी घालून जवळजवळ 1 कप एवढं पाणी घालून अगदी इडलीसारखं बॅटर तयार करायचं. जशी आपण इडली बनवतो तशाच पद्धतीने अगदी बॅटर बनवायचं आहे. आणि असं व्यवस्थित मिक्स करून त्याला 15 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही आता तेल घालून घ्या 1/2 चमचा. आणि ह्यामध्ये थोडासा तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 1/2 चमचा खायचा सोडाही घालू शकता. पण मी आज सोडा स्किप केलेला आहे. तर आता मी सर्वप्रथम आप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करत. त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. ह्याऐवजी तुम्ही छोटं साईजचं इडली पात्र असेल तर छोट्या साईजच्या इडल्या होतात तशा पद्धतीने तुम्ही इडली पात्रातही हे घालू शकता. आता ह्यामध्ये 1-1 चमचा असं बॅटर घालून अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनटं झाकण लावून ह्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. आता 5-7 मिनटांनी बघा असे पलटून घ्यायचे आहेत. आणि पलटून झाल्यानंतरही त्याला जवळजवळ 2-3 मिनटं पुन्हा त्याची दुसरी बाजूही शिजवून घ्यायची. बघा, मस्त असे कलरफुल असे कांदा बेसन रवा टमाटे घालून केलेले आप्पे मस्त असे टेस्टी टेस्टी रेसिपी आहे. बघा, आता ही दुसरी साईडही व्यवस्थित पलटून झालेले आणि अगदी कलरफुल असे मस्त आप्पे असे फुलून आलेले आहेत. बघा, आता याला टूथपिकच्या सहाय्याने चेक करायचे की हे शिजले की नाही. बघा, मस्त असे आता हे काढून घ्यायचे. आता मी दुसरे उरलेलीसुद्धा आप्पे आहेत ते मी बनवून घेते. बघा, आणि मी सगळे ह्याला अजून चटपटा बनवण्यासाठी अजून ह्याला आपण आता फोडणी द्यायची आहे. ती कशी द्यायची आहे ती बघूया. आता सर्वप्रथम मी एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे. त्या पॅनमध्ये थोडंसं 2 चमचे एवढं तेल घालून घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घाला, राई घाला. त्यामध्ये 1/2 चमचे जिरं घाला. जिरा आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घाला. अगदी मस्त असं खमंग असं चमपत येतं, तिळाचा वास येतो. कढीपत्ता घाला. आणि ह्याच्यात तुम्हाला वाटलं तर हिरवी मिरचीही घालू शकता. लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे घाला. कोथिंबीर घालून आता हे सगळं फोडण्याशी मिक्स करायचे आहे. आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मसाला घालतो तेव्हा गॅस बंद करून घ्यायचं आहे. आणि आता ह्यामध्ये हे आप्पे घालून व्यवस्थित ह्याच्यामध्ये ह्या फोडणीमध्ये फिरवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. बघा, मस्त अशी चटपटीच अशी रेसिपी आहे. आणि अशा प्रकारे तुम्हीही बनवा, करून बघा. आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा की आम्ही बनवली आणि आमची रेसिपी बिघडली की चांगली झाली, असं दोन्ही कमेंट्स करा. फक्त वाईट कमेंट्स काही करू नका. बघा, मस्त अशी आपले आप्पे आता तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही पण बनवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि असेच माझे तुम्हाला नवनवीन रेसिपी जर पाहायच्या असतील आणि असेच माझे व्हिडिओ पुढे अपलोड केलेले करावे असं तुम्हाला वाटत असेल तर माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ आहेत ते येत आहेत, ते पाहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.